2024 आणि या स्पर्धेदरम्यान मॅच नंबर 3 ला सुरुवात होतीये. विशाल गोलंदाजी मार्गवरती, फलंदाजी मार्गवरती रचित पाटील आणि त्याच्या साथीनं जतीन पाटील. या हंगामामध्ये दोन इन्फॉर्म बॅटर यावेळेला फलंदाजीसाठी आलेत गुरुदत्तच्या माध्यमातून आणि गोलंदाजी मार्गवरती विशाल आहे. ॲज युजुअल विशाल कंगारासाठी अतिशय चांगला खेळ या गोलंदाजाने केला आहे. जतीन पाटील ओ हो चेंडूला बघतच राहिले आणि बघतच असताना चांगली फिल्डिंग यष्टरक्षकाने केली आणि डॉटबॉल येत असताना पाहायला मिळतोय. जतीन पाटीलला माघारी परतावं लागतंय आणि पहिला हात रा टीम गुरुदत्त मनवेल पाडा संघाला. जतीन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. अल्केश पाटील बंटी सुप्रसिद्ध गायक या मनेरपाडा गावामधील आणि आता त्यांना बॅटर म्हणून भूमिका निभवायची आहे. विशालचा हा चेंडू समोरच्याने खेळायचा होतो. ओ हो फेकी झाली आहे हाताच्या मागून आणि एम एस स्टाईलमध्ये या चेंडूला फेकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे एकदा डाऊन मात्र कम्प्लीट होत असताना पाहायला मिळते. सध्याचे दिवस म्हणजेच येत्या रविवारपर्यंत वसई विरारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे सामने आहेत. कबड्डीचा सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात सामने आहेत आणि याला पाहता प्रेक्षक वर्गाला समजत नाहीये कुठे जावं नक्की. ज्यांचा संघ जिकडे तिकडे त्यांची उपस्थिती. करण वेगाने फेकी झाले विशाल चेंडू यष्टांवर ते आदळतोय. तोपर्यंत एकदा धावून कंगारूची ताकद काय फिल्डिंग कंगारूची स्ट्रेंथ काय त्यांची कंगारूची स्ट्रेंथ काय तर त्यांचा तो संघ एकात्मय एकत्रित असताना ती एकात्मतेची भावना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ही सर्व खासियत आहे कंगारूची. परंतु गुरुदत्त एक गाव एक संघ आहे सिमिलर आहेत. दीप वेगानं चेंडूला फेकलंय परंतु चेंडू तिथे अडवलाय. बॅक चांगलं केलंय आणि डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. हे यंगस्टर्स आहेत सिंगल बाजूत यंगस्टर्स मी चर्चा करत होतो. यंगस्टर्स पेश करत असताना दिसतात. पहिला शब्दाचा खेळ संपलाय आणि चार दाबा दाफल करतात. गुरुदत्त मनिल पाड्याच्या चर्चा करत होतो या इकडे डीजेला आणि त्यात रोळ्यात मॅचच्या दिवशी नवीन गोलंदाज करण पाटील गोलंदाजी मार्गवरती येतोय. अल्केश पाटील त्याच्या समोर आहे. रचित पाटील नॉन स्ट्राईक एंडला आहे. पाटील वर्सेस पाटीलचं ही युद्ध आहे आणि एमपीएलचा हा थरार मनेरपाडा प्रीमियर लीग 2024. पहिले षटक समाप्त झालंय. चार धावा धावपळ करते. दीप पुन्हा एकदा वेगानं चेंडूवरती गेलाय परंतु चेंडू पकडण्या अगोदर फेकण्याचा काहीचा प्रयत्न थोडा महागात पडतोय. एसराज वॉरियर्स याने पहिला सामना गमावला होता आणि त्यानंतर त्यांना सुद्धा आता दुसऱ्या मॅचची वाट बघावी लागणार आहे. परंतु इथून जिंकणारा संघ पहिला क्वालिफाय होणारा संघ असणार आहे ग्रुप बी मधून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करायचं होतं चेंडूला परंतु होत नाहीये. गुरुदत्त मनवेलपाड्याचा तो एक दिवस साहेबा प्रीमियर लीग मधला मला आठवतोय पूर्णपणे झोकून दिलं होतं सर्व खेळाडूंनी. गुरुदत्त क्रिकेट क्लबचा तो दिवस होता आणि त्यानंतर मात्र तितकासा प्रभावी खेळ आतापर्यंत त्याने दाखवलेला नाही आहे. आणि घरच्या मैदानावरती खेळत असताना घरच्या दर्शकांकडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा आहेत त्या संघाला. परंतु वसई विरार बॉक्सिंग राम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या मॅचेसमध्ये एक गोष्ट मात्र दिसून आली आहे. कोणताही संघ कोणत्याही ठिकाणी खेळला तरी जोपर्यंत तो जिंकत नाही तोपर्यंत त्याला यश प्राप्त झालं असं मानलं जात नाही. 25 ते 30 टीम अशा आहेत ते कोणालाही केव्हाही कशाही प्रकारे हरवण्याचं सामर्थ्य ठेवतात आणि म्हणूनच प्रत्येक चेंडूवरती हे हा संघर्ष आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. तो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतो. अतिशय शानदार फटका मारे खप्पार चौकार. प्रत्येक चेंडूवर
खऱ्या अर्थानं रचित पाटील हा वन साइड हिरोच आहे. इथे एक बधिक स्पर्धा पार पडली होती गुरुदत्त प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा रचित पाटील एक्झिबिशन मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि ऍज अ ओपनर म्हणून या हंगामात का दिसतोय कारण सराव सुद्धा तोच करतोय, टच मध्ये सुद्धा तोच आहे आणि म्हणून त्याला आपण ऍज अ ओपनर म्हणून बघतोय. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. 12 धाबा धावपलकावरती आहेत गुरुदत्त मनेलपाडा या संघाच्या. थकून चालणार नाहीये, संघर्ष तर करावा लागेल कारण एक स्टेप मागे आहेत, दूर आहेत विजयाच्या. आणि इथे चेंडू हाताला लागून म्हणजेच फिल्डिंग करण्याचा प्रयत्न दीपने केला आणि चेंडू गेलाय डिक्लेअरच्या दिशेने. एकदा धापलकामध्ये ऍड होईल. दोन षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धापलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात गुरुदत्त मनेलपाडा. चौकार या खेळपट्टीवरती किती धाबा बनतील. कॅप्स पाहता असं वाटलं होतं की मोठ्या प्रमाणात धाबा येतील परंतु 9-10 खेळाडू आहेत. अजून एक प्रश्न चिन्ह मनामध्ये उभा राहिला की 10 खेळाडूंमधून काय तितक्या धावा बनतील का जितक्या आपण 9 खेळाडूंमध्ये बोलत होतो, परंतु तसं झालेलं नाहीये. आणि धावांसाठी संघर्ष हा या 10 प्लेअरमध्ये आणि चौकार विखुरल्याने सुद्धा करावा लागतोय. ही सर्वाधिक मोठी अचीवमेंट आहे क्षेत्ररक्षकांची. धापलकती धावा, 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 18. गुड स्टार्ट, चांगल्या प्रकारे उचलून धरलंय या पार्टनरशिपला दोन्ही फलंदाजांनी. दिशा देत असताना चेंडूला ढकललंय सिंगल्ससाठी रचित पाटीलने आणि अल्केश पाटील यांना सातत्यानं स्ट्राईक एंडवरती आणत असताना ते आपल्याला पाहायला मिळतात. दोघांच्या बॅटमधून एक एक मोठा प्रहार आलाय. प्रफुल्लवरती बोललेला हल्ला हा या मॅचमधला सर्वाधिक मोठा कमबॅक आहे आणि कंगारूसाठी आता अडचणी थोड्याशा वाढताना दिसतात. पहिली इनिंग मार्गस्थ आहे, तिसरा षटक मार्गस्थ आणि या तिसऱ्या षटकामधील 2 चेंडू अजूनही खेळण्यास शिल्लक आहे. 20-20 ओहो काय जबरदस्त डिलिव्हरी आहे, जबरदस्त डिलिव्हरी. प्रफुल मागे वळून बघत होते परंतु पंचांवरती कोणताही प्रभाव नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. आई भवानी मारंबोपाडा एसराज वॉरियर्स या दोन्ही संघ तयार असणार आहेत नेक्स्ट मॅच साठी, त्यामुळे दोन्ही कॅप्टन्सला विनंती आपण टॉस साठी लगेच यायचंय. षटकाचा खेळ संपतोय तिसऱ्या, डावपलक थांबलंय 21 वरती, अजूनही 6 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. पुन्हा एकदा आपण येणार आहोत शेवटच्या अंतिम षटकाकडे जिथे गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय सुमित. या सुमितने सुद्धा प्रभावित केलंय. चेंडू अडवला प्रफुलने, धावची संधी, पंच तटस्थ आहेत, नॉट आउटचा इशारा येईल. प्रफुलच्या हातामध्ये चेंडू येण्यासाठी जितका वेळ होता
तो वेळ वापरत असताना रचितने आपली धाव कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे, संघर्षाविना काही हासिल होणार नाही, कारण या अशा प्रकारच्या मॅचेस जिंकण्यासाठी तुम्हाला आपला सर्व कस पणाला लावावा लागतो, कारण अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आहे जिथे एकेका धावेसाठी तुम्हाला झगडावं लागतं. वन्स अगेन डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अल्केशवरती दडपण आता बाडेल, परंतु हाताळले, थोडीशी फ्लाईट होती समोरच्या दिशेने. ओहो, हातातून चेंडू निसटलाय, हातातून चेंडू निसटलाय, डॉट बॉल येतोय. कंगारची संपूर्ण साईड जर आपण पाहिली बॅटिंग ऑर्डर मध्ये, भाऊ आणि भागेश यांच्यावरती खूप मोठी जिम्मेदारी असते, त्यानंतर दीप त्यांच्या मागून करण आहे, आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला सागरच्या हातामध्ये चेंडू, आणि सागर वजने चेंडूला फेकत असताना मात्र एकदा तो पर धावून कंप्लीट केली जाते. साहिल आहे, अनिकेत आहे, हे यंगस्टर्स आहेत. प्रफुल्लला आपण पाहतोय, आणि त्यानंतर एष्टनच्या मागे विशाल सुद्धा आहे. चांगली साईट आहे कंगारूकडे. बंटी म्हणजे सुभाष गरत जरी इथे नसले तरी सुद्धा ऑनलाईन पाहत असतील, वन ऑफ द ग्रेट प्लेअर फ्रॉम गंगारू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सागर पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये आलाय, आणि अखेरकार धावची चरपणे बाद होतील अल्केश. अजून एक डॉट चरपणे विकेट, आणि 24 धावा धावपलकावरती आहेत. सुमितचा रचित स्ट्राईक एंड वरती, आणि मैदानात फलंदाजीसाठी येऊन दाखल होतोय सुशांत पाटील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वाढवलाय, फेकी झाली साहिल, काय जबरदस्त फिल्डिंग, धावचीची संधी विशाल. ओहो, सुशांत शांत होईल, शमावलंय या धाबेला, आणि त्यानंतर पहिला इनिंगचा खेळ संपत असताना 24 वरती धावपळ थांबलंय. 25 टार्गेट ठेवलं. चला दोन्ही कॅप्टन आलेत, समीर भाई आलेले आहेत, त्यामुळे समोरील कर्णधार आई भवानी मारंबळ पाडा. चला टॉस साठी या विशाल, कोण येत आहे? चुकी होत असताना 1+1 धावा येतात. थँक्यू आशू, आपण जॉईन झाला त्याबद्दल क्या बात आहे.
खली सुद्धा आलाय या वेळेला, वाईड आला आणि पाच धावा दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावपळकावरती आहेत. चांगली सुरुवात यावेळेला कंगारू संघाची पाहायला मिळते. सुरुवातीला अटॅक एक फील्ड ऑन साइडला, काय जबरदस्त बॅटकाय, व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय करण पाटील, चेंडू सी मार हे का पार, एमपीएल चौकार. चौकार आल्याने आता समीकरण थोडस अवघडून बसले. हातामध्ये चेंडू आहे, धावची संधी झाली मिस. धीरज कोरपे त्या ठिकाणी होते आणि चेंडू अडवत असताना एक धाव कंप्लीट सुद्धा होतीये. दहा धावा धावपळकावरती, व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फॉर टीम कंगारू. अशा प्रकारची सुरुवात तुमचं जवळजवळ अर्धकार्य पूर्ण करते. वेल बेगिन इज हाफ डन. चेंडू यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न एका धावेसाठी निघून गेलाय. सिंगल धाव मिळेल आणि शेवटच्या अंतिम चेंडू या षटकामध्ये बाकी आहे. पाठलाग करायचा 25 धावांचा आणि 25 धावांचा पाठलाग करत असतानाची ही स्थिती आहे. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये लवकरच अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आणि त्याचा फायदा झाला करणला. रोहनचा चेंडू टॅप केलाय ऑन साइडला, चांगली फिल्डिंग कुमार गाबडची, ज्याने मागील मॅचमध्ये 3 धावा खर्ची करत असताना 2 विकेट घेत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. आणि कुमारने चेंडू अडवल्यानंतर आता पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपळकावरती टीम कंगारू. थँक्यू डिसे. आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इथे अडवलाय का, ओहो चुकी झाली वैभव कडून. फेकी चुकीच्या एंडला गेले परंतु बॅट बॉलाला ही सर्वाधिक मोठी जमीची बाजू. लेक्स्टॉपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होती. दडपण आहे, प्रचंड दडपण आणि अशा प्रकारच्या सिच्युएशन मधून बाहेर काढण्यासाठी अटॅकिंग फील्ड गरजेची असते आणि त्यासाठी गरजेची फील्ड लावलेली आहे टीम गुरुदत्ताच्या माध्यमातून. यावेळेला ड्राईव्ह केला चेंडू, अतिशय चांगला नजाकतने भरलेला फटका, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आहे आणि हा चेंडू निघून झाला सी मारेगा पार, चौकार. 17 धावा धावपळकावरती आहे आणि अजूनही 4 चेंडूच्या खेळाने शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधील. 25 धावांचा पाठला करायचा वेगवान चेंडू जतीन पाटीलचा आणि तो सुद्धा अपयशी ठरतोय. बघा आमचे लेग अंपायर सुद्धा वाईट देतात, म्हणजे या मॅच मध्ये इतके गुंतलेले आहेत प्रत्येक जण, त्याची इन्व्हॉल्वमेंट पूर्णपणे तिथे दिसून येते. सिंगल दा धावून कंप्लीट केली जाते, एका धावेने धावपळक पुढे जाईल, जाऊन पोहोचला 19 वरती. शेवटचे अंतिम 3 चेंडू या षटकामधील बाकी. वेगवान चेंडू, काय जबरदस्त डिलिव्हरी आहे, शानदार डिलिव्हरी जतीन पाटील. परंतु म्हणतात ना, एका खेळाडूने काही घडत नसतं, जोपर्यंत तुमचे 9-10 खेळाडू खेळत नाहीत, चांगला परफॉर्म करत नाहीत, तोपर्यंत तरी त्या मॅचचा निकाल तुमच्या बाजूने झुकत नाही असं अनेक वेळा आपण पाहिलंय. आणि म्हणूनच इथे जतीन पाटीलची जी काही झुंज आहे ऍज अ बॉलर म्हणून, ती तितकीशी कामाला येईल असं वाटत नाही आहे. डब्ल्यू डी अजून एक वाईट, 20 धावा, 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. आणि इथे चेंडू एका धावेसाठी गेलाय. 3 षटकात 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपळकावरती, 12 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. एसराज वॉरियर्स आणि आई भावानी मारंबल पाडा, तयार राहा. जे काही प्लॅनिंग, जे काही रणनीती आखायची ते आता दाखवून घ्या. मैदानात फक्त खेळ साकारला जाणार आहे. मनामध्ये धकधक वाढत चालली आहे, मॅच चालू होणार आहे. सुशांत पाटील यावेळेला गोलंदाजी मार्गवरती आलाय. अतिशय चांगली क्लोज मॅच पाहायला मिळाली ती आई भावानी मारंबल पाडा वर्सेस गुरुदत्त. थोडे कमी पडले
शेवटच्या क्षणाला मिसफील्ड आणि याच्या बाकी सर्व बाबीनुसार दाबा तिथे खर्ची झाला आणि आता अखेरकार विजयी चौकार आलाय फलंदाज राहूच्या बॅटमधून भावेशच्या बॅटमधून आणि मॅच 2.1 षटकामध्ये फिनिश होत असताना सामना जिंकलाय कंगारूने. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक आणि पुढील मॅच साठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आणि या किताबाचा मानकरी ठरतोय मिस्टर करण फ्रॉम कंगारू. चला लेगंपार म्हणून जायचंय लवकर. गुरुदत्त चला लेगंपार पाठवा. लेगंपार गेलेत का? अच्छा हर्षित गेलेत. हर्षित घरत आमच्या ऑफिशियल अंपायर आहेत या स्पर्धेसाठी. करण मंचावरती यायचंय आणि करणशी चर्चा करावी. बालाधवाज आलेला आहे, मी विनंती करेल मंचावरती उपस्थित. तापकाला चेंडूला येथे रनआउटची अपील करण्यात आली आहे परंतु पंच तटस्थ आहेत. दुसरा बॉल काय दुसरा बॉल डॉट होता. दुसरा बॉल, दोन बॉल झाले की तीन बॉल? एक डॉट आहे म्हणजे तीन बॉल झालेत दोन रन आहेत. करण करण थोडं खाली उतरायचंय. रुपेश पाटील चला डॉनच्या शुभा असते आपण टी शर्ट देणार. चला डॉन उठा. हितेश पाटील खंजर यांच्या शुभा हस्ते नानदबाची जर्सी देऊन गौरव करण्यात येतोय. करण पाटील मॅग्नफिसंट बॅटिंग, फिल्डिंग मध्ये सुद्धा चांगली चुणूक, ऍज अ बॉलर म्हणून सुद्धा चमकलेत आणि त्यांचा प्लेअर ऑफ द मॅचची जर्सी देऊन इथं गौरव करण्यात येतोय. वेगानं चेंडू फेकलाय, सागरच्या हातामध्ये जाईल. हर्षदाजीने ऍक्शन आहे, क्या बात आहे. अभिनंदन करण. बंटी खुश झाला असेल. क्या बात आहे, वेगानं फेकी केली जाते. ही सगळी फिल्डिंग काय सांगते माहित आहे का? मारंबलपाड्याचं मैदान तयार झालंय असं सांगते, कारण ही प्रॅक्टिस पूर्णपणे त्यांच्या फेकीमधून थ्रोमधून सर्वातून दिसायला लागली आहे. प्रवीण पाटील बाले यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे आणि केदार आता नवीन बॉलर गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिलं षटक संपलाय, 5 धावा धावपळकरती यशराज वॉरियर्सच्या संघाच्या. सरफराज आहेत तिथे, सरफराज इन्प्रोडक्टचे ओनर या बला ऍज अ बॅटर म्हणून आल्यात आणि त्यांच्या साथीनं समीर वन ऑफ द ग्रेट प्लेयर
यावेळेला ऍज अ ओपनर म्हणून येताना पाहायला पडतात. अमराज मनसुरी यावेळेला डगआउट मध्ये आहेत. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय विशाल पाटील याने आणि एकदा तोपर्यंत येते एक धाव. प्रचंड दडपण दोन्ही संघांवरती, कारण इथला पराभव तुम्हाला स्पर्धे बाहेर घेऊन जाईल. इथून जर जिंकाल तर तुम्हाला एक अजून संधी मिळेल आणि ती संधी सुद्धा रिस्की असणार आहे, कारण गुरुदत्ताचा संघ त्यावेळेला तुमच्या समोर असेल. टीम मीटिंग झाली गुरुदत्तामध्ये सुद्धा, कशाप्रकारे इथून पुढे मॅचला गवसणी घालायची आहे, कशाप्रकारे इथून पुढचा प्रवास करायचा आहे. ग्रुप ए मधून पहिला संघ क्वालिफाय झाला होता, त्या संघाचं नाव होतं ओहो समीर भाई. इथे बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हिट विकेट, कारण बॅट यष्ट्यांवरती आदळले आणि बाद व्हावं लागेल, बाद व्हावं लागेल. धावपलकरती धावा आहेत सात, सेवन रन्स ऑन स्कोरबोर्ड. सलाम आलाय, सलाम फलंदाजीसाठी येत असताना एक धाव त्याने धावून कंप्लीट केले. एसराज वॉरियर्स सामना जिंकण्यासाठी किमान 30 धावांची गरज आहे इथे धावपलकर लगावणं. पुन्हा एकदा त्याच चर्चेकडे मी येईल ज्या ठिकाणी आपण चर्चा करत होतो, 40 धावा, 42 धावा, 45 धावा. सागरसाठी फेकी होती वंश गुप्ताची, परंतु वंश जितक्या वेगानं चेंडू फेकतायत सागर केदारसाठी तितकं सोपं राहणार नाही आहे चेंडूला अडवणं. केदार ऍज अ बॉलर म्हणून या संघामध्ये खूप मोठा वाटा आहे त्याचा यश अपयशामध्ये. मोठा फटका सलामच्या बॅटमधून आलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात जरूर आहेत, परंतु नो चान्स, कोणालाही संधी नाही चेंडू अडवण्याची. चेंडू फरार होतोय सीमारेखा पार. दोन षटकांचा खेळ संपलाय, धावपळके धावा 13. नवीन गोलंदाज निशिकांत भगत गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. मागील वर्षामध्ये फुलपाड्यातली ती स्पर्धा आठवते, निशिकांत भगतची ती गोलंदाजी पाहण्यासारखी होती, प्रभावित करणारी होती, आणि आज पुन्हा एकदा त्याच्याकडून तीच अपेक्षा असणार आहे आई भवानी मारंबुलपाडा या संघाला. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होते का, केदारने अतिशय चांगली फील्ड केली आहे आणि फील्ड करत असताना चेंडू अडवलाय. एक धाव डाऊन पूर्ण केले. सरफराज याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु सलाम हा मॅन इन फॉर्म आहे एसराज वॉरियरचा. कशा प्रकारचा परफॉर्म तो करतो त्याच्यावरती सुद्धा नजर असेल. निशिकांत भगत तितक्या सहजतेने जाऊन देत नाहीत हे असं अनेक वेळा आपण पाहिलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे ताकद झोकली होती, बॅकलिपचा खूप मोठा वापर केला, परंतु चेंडूची गती इतकी कमी होती, इतकी कमी होती की बॅटचा वेग फास्ट असून काही झालेलं नाही आहे. एकच धाव फक्त मिळतीये, त्यापेक्षा जास्त काही नाही. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, यावेळेला वेगवान फटका आहे बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारने चेंडू होतोय सीमारेखा पार, फरार चौकार. आई एकविरा नारंगी संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मी तर म्हणेन की काळजावरती दगड ठेवून इथे आलेले असतील, कारण गावामध्ये इतका मोठा इव्हेंट चालू आहे तिथून हलण्याची सुद्धा इच्छा नसते. पाहूयात त्यांचा सुद्धा खेळ कसा राहणार आहे. मला वाटतं सी ग्रुप मध्ये एसराज वॉरियर्स एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला आई भावाने मारंबल पाडा. निशी गोलंदाजी मार्क वरती आहे, स्टिअर केले चेंडूला एका दावेसाठी सरफराजने, सिंगल दाव मिळेल एकापेक्षा जास्त काही नाही. अफलातून बॅटिंग 20 ऑन स्कोरबोर्ड, अजूनही दोन चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी गुरुदत्ताने तयार राहायचंय. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील अतिशय क्रुशल मॅच आहे. या दोन संघांमधील बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवले जाते का, नाही, चेंडू निघून गेलाय कव्हर सीमारेखा पार हर्षलच्या जवळून चौकार. चार धावा
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगानं फेकला गेला, निशीच्या हातामध्ये चेंडू राहिलेला नाही, सिंगल दा डाऊन कंप्लीट होते. अखेरकार तीन षटकांचा खेळ संपतोय, तीन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावपळ करतो एसराज वॉरियर्स या संघाचा. नवीन गोलंदाज अक्षय पाटील. ओहो काय जबरदस्त डिलिव्हरी, मॅजिकल डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळाली जरूर, परंतु तयारी काही दुसऱ्याच चेंडूसाठी होती फलंदाज सलामची, आणि सलामने मात्र चेंडूला परकू शकलेलं नाहीयेत. डॉट बॉल आलाय. ओहो पुन्हा एकदा वन्स मोर वन अनादर डिलिव्हरी सेम डॉट बॉल. लगातार दोन निर्धाव चेंडू येत आहेत. अपेक्षेप्रमाणे खेळ अक्षय करतोय आणि या मैदानावरती खेळण्याचा प्रचंड अनुभव अक्षयला आहे विविध संघाच्या माध्यमातून. अखेरकार सलामने आता फ्रंटफुट वरती म्हणजे पुढचा पाय सरळ दिशेने दाखवत असताना फक्त पुश करो खुश रवाला मामला दाखवला आणि एकदा धावन कंप्लीट केली. तीन चेंडू आतापर्यंत झाले, एकदा खर्ची 26 धावा धावपलकावरती. अक्षय समोर आता सरप्राईज असेल. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हर्षलने चेंडूला शरीराच्या साह्याने अडवलाय. एका धावेने स्ट्राईक रोटेट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना कोण बाद होईल. ये क्या हुआ ऐसा ना हमने सोचा था. सलाम मॅचच्या दिशेने जाऊयात. ज्या ठिकाणी सलामीची थोडी मैदानाच्या आतमध्ये आली, एका बाजूला अक्षय पाटील असेल, दुसऱ्या बाजूला विशाल पाटील, गोलंदाजी मार्कवरती अहमद राजा मंसुरी म्हणजे जावेद आलाय, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेत सुद्धा आठ वर्क करण्यात आले. जे काही DTP वर्क आहे लॉर्ड्स आणि त्या संपूर्ण बाबी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिल्यात त्या जावेदनं बनवल्यात. त्यामुळे जावेद थँक्यू सो मच
गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं आपलं मनापासून आभार. बारुंडा इलेव्हन, रेहान दुर्गेश इलेव्हन, आई एकविरा नारंगी आणि जे सी सी हे चारही टीम्स आपण तयार राहायचंय. यानंतरची अजून एक मॅच शिल्लक आहे, त्यानंतर तुमची मॅच खेळली जाणार. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग ऑनसाईडला केली जाते. अप्रतिम ऑन ड्राईव्ह होता विशालचा, कम्प्लीट केली जाते. अक्षय पाटील यावेळेला जावेद समोर असतील. पहिला चेंडू एकदा म्हणजे धापलका दसरी गणेशा झालाय. आस्किंग रन रेट काय बोलतो त्याच्यावरती सुद्धा लक्ष द्यावं लागेल. परंतु त्या अगोदर हो हलक्या त्याने खेळलाय, समीरने केली आहे चूक. ही चूक करण्यास भाग पाडलं होतं की संधी दिली होती, समजायला मार्ग नाही आहे. म्हणूनच दत्त मणीच्या दोन बाजू असतात, एक छाप दुसरा काटा. छापणारा तर काटा येणारच आहे. आणि सत्यनाथच्या मंचावरती येत आहेत आई जीवदानी कलाक्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील. आपलं सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं. एकाच्या बदल्यात दोन आल्यात. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, स्ट्राईक रोटेट झाली ना, मागे बॉल गेला, अक्षयने मारला होता ना. ओके बरोबर आहे. टॅप केले चेंडूला, एक धाव येत असताना पाहायला मिळते. तीन चेंडूचा खेळ झाला, चार धावा दापल गते. आमचे सुमित पाटील सुद्धा चांगली नजर ठेवून या मॅच वरती आहेत. ते आम्हाला सांगतात स्ट्राईक कोणाची होती, काय झालंय आणि ह्या सर्व अपडेट स्कोर बरोबर देत असताना. ऑन साईडला वॉट अ शॉट फैजान, त्या ठिकाणी चांगली फेकी तिथे फैजानने केली आहे आणि एकही धाव येऊ दिले नाही. फटक्यामध्ये पूर्णपणे चान्स झोपली होती विशालने, परंतु तो फटका तितकासा प्रभावी बनलेला नाहीये कारण इथे चौकार येणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं या फटक्यावरती. तो चौकार दिसलेला नाही आणि डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगलसाठी निघून जातोय. अतिशय चांगली मॅच रंगेल यामध्ये तिला मात्र शंका नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू अक्षयसाठी, जावेदचा फुल टॉस ऑन साईडला. ओहो फिल्डिंगला तोड नाहीये एसराज वॉरियरच्या, जबरदस्त फिल्डिंगचा नजारा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, सहा धावा धावपलकावरती आई भावानी मारंबल पाडा. चला फिल्डिंग लावून घ्या. अठरा मध्ये चोवीस फैजान आलाय. फैजान मकबूल गोलंदाजी मार्क मध्ये, सहा झालेत फक्त सहा. एक डॉट आलाय ना, तीस करायचे. फैजानचा पहिला चेंडू अक्षयसाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय वेगानं फेकी झाली, तोपर्यंत एक धाव धावून कम्प्लीट केले जाते. चांगली फिल्डिंग, क्षेत्ररक्षण जर आपण एसराज वॉरियरचं पाहिलं तर अतिशय चांगलं आहे, उच्च दर्जाचं आहे आणि ते क्षेत्ररक्षण लढण्यासाठी बळ देत आहे आणि चांगलं बॅक करतंय आपल्या गोलंदाजाला. आणि हे होणं गरजेचं आहे, एखादा गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी मार्कवरती येतो, क्षेत्ररक्षक जर का त्याला चांगली साथ नाही देणार तर मात्र त्याची ती गोलंदाजी तितकीशी सफल होत नसते. विशाल साठी हा चेंडू ऑन साईडला खेळला गेलाय, चेंडू अडवलाय पुन्हा एकदा एक धाव. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि अखेरकार चेंडू गेलाय ऑन साईडला, सीमा रेखा पार, चौकार. तीन चेंडूचा खेळ झाला आणि बारा धावा धावपलकावरती आहेत. सातत्यानं त्या क्षेत्रामध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि
इथे चेंडू जर पाहिला तर एका धावेसाठी येतोय सिंगल धाव, धाव फलकामध्ये ऍड होईल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग तिथे सैबूचे पाहायला मिळाले, परंतु परत एकदा ग्राउंड कंप्लीट होतीये आणि शेवटचा नाही आता अंतिम चेंडू बाकी आहे. 14 धावफलक जाऊन पोहोचलंय. एक चौकार या षटकामध्ये आलाय हलक्या हाताने खेळल्यात. अक्षयने सुद्धा स्ट्राईक रोटेट केली आहे, सिंगल येते. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 15 धावफलक थांबलंय. पंधरा अजूनही 12-15 गरज आहे. लवकरात लवकर क्षेत्र गोलंदाजाला बोलवा, कारण इतका वेळ नाही आपल्याकडे. ऑलरेडी आपण उशिराने मॅच स्टार्ट केल्यात काही तांत्रिक अडचणींमुळे. फर दिन आलाय गोलंदाजी मार्क वरती, सगळ्यांनी बघू नका, काझी नाही आहे. हा आपला गुप्तर पाण्याचा परतीन आहे. 2 षटकं संपल्यानंतर 15 धावपळीत थांबले आणि आता 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला पार झालाय, अर्धा पल्ला येणं बाकी. ऑन साईडला वॉट अ शॉट, अक्षय पाटीलच्या बॅट मधून येतोय करारा प्रहार. लपेट्यामध्ये लपेटलंय आणि चेंडूला सीमारेषा सुद्धा दाखवली. एकदा धावून कंप्लीट केली जाते, सिंगल येते आणि 2 चेंडूचा खेळ झालाय. चांगली सुरुवात या षटकाची अक्षयने केली. पुन्हा एकदा फरदीनचा हा चेंडू एका दावेसाठी जाते, परंतु फरदीनला ती त्याची कामगिरी करून दाखवावी लागणार आहे, ज्या कामगिरीसाठी त्याला 3 क्रमांकाचं स्थान दिलं ऍज अ बॉलर म्हणून. कारण हे षटक या मॅचला निर्देशन देणार असणार आहे, दिशा देणार असणार आहे. आस्किंग रन रेट हा थोडासा आवाक्यामध्ये आता आलाय आणि त्यामुळे एका धाव्याने आता बढावा देण्याचा प्रयत्न होतोय अक्षयचा आणि विशालचा. 22 धावा धापल करते आहेत, म्हणजे 8 धाव्यांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. काय मोठ्या फटक्यासाठी विशाल जातील का? ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगानं चेंडू पाठवलाय जरूर चौकाराच्या दिशेने, तिथे अडवलाय. चांगली फिल्डिंग, एकच धाव येताना पाहायला मिळेल. फरक काय आहे या मॅचच्या जय पराजयातला? फरक इतकाच आहे, जिंकाल तर टिकाल आणि जर का पराभूत व्हाल तर मग घरी जाल. हा फरक आहे या मॅचचा आणि म्हणूनच या मॅच मला जिंकण्यासाठी तुम्हाला तुमचा सर्व काही पणाला लावावा लागणार आहे. सरफराज चला गोल फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 24 धावा धावपळक्यावरती आहेत. चला मॅचच्या दिशेने जातो. ज्या ठिकाणी एका चेंडूवरती एक धाव आली आहे, अजूनही 5 चेंडूवरती 5 धावा काढायच्या. जावेद स्वतः शॉर्ट मध्ये आलाय ऑन साईडला आणि विशाल पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. आई भवानी मारंबल पाडण्यासाठी जमेची बाजू काय आहे, विकेट गेलेला नाही आणि त्यामुळे बळकटी आहे बॅटिंग ऑर्डर मध्ये. एसराज वॉरियर्स इनसाइड आउट, अतिशय चांगला फटका वेगानं फेकला गेलाय. समीर चेंडू लावत आहेत, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते आहे.
तौफिकने चेंडू फील्ड चांगल्या रीतीने केला होता, परंतु फील्ड करून चालला नाही. योग्य एंडवरती जर का फेकी झाली असती कदाचित विकेट सुद्धा मिळाली असती, आणि त्यामुळे आक्रोश जो आहे तो जावेदच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. सरफराज, एसराज इन्फोटेकचे ओनर, गोलंदाजी मार्क वरती समोर अक्षय पाटील, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, वेगानं फेकी झाली आहे, परंतु फेकी थोडीशी स्टंप पासून लांब आहे, आणि त्यामुळे जोपर्यंत स्टंप पर्यंत हात खेचून आणतील तोपर्यंत अक्षयची जी छलांग आहे ती पुढपणे लाईन पार करत असताना दिसली आहे. गुरुदत्त क्रिकेटला पाहिजेत मनुअलपाडा प्रीमियर लीग 2024 हा महासंग्राम आपण पाहतोय. क्रिकेटचा रणसंग्राम आहे. 70,000 रुपये ही पहिल्या क्रमांकाची राशी आहे, आणि त्यामुळे त्याचं महत्व या सर्व खेळाडूंना माहीत, आणि त्या महत्वाला जाणत असताना त्यांचा तो खेळ हा पाहण्याजोगे असणार आहे. अटॅकिंग फील्ड सिली पोझिशन मध्ये आता जावेदला पाहतोय आपण, आणि त्यानंतर शॉर्ट मध्ये सैबू सुद्धा समोर आलाय. फैजान मकबूलला सुद्धा पुढे बोलावण्यात आले. सलाम आणि आदिक क्षेत्ररक्षक बाउंड्रीवरती तैनात आहेत, आणि आता पुन्हा एकदा फील्डमध्ये बदल. दोन चेंडू आणि दोन धावांची गरज. दोन मध्ये दोन, जिंकणार कोण? जिंकणार कोण हा प्रश्न मोठा आहे. जो जिंकणार तो गुरुदत्त मनुअलपाडाशी खेळणार, आणि जो पराभूत होणार तो मात्र स्पर्धे बाहेर होणार. बी ग्रुपच्या आपण मॅचेस पाहतात, आणि दोन्ही ग्रुपमधून जो पहिला संघ क्वालिफाय झालाय ते दोन्ही अर्नाळ्याचे संघ आहेत. पहिला संघ LNCC यज्ञेश 11 जो क्वालिफाय होताना दिसला, दुसरा संघ जो क्वालिफाय झाला होता त्या संघाचं नाव होतं साहेबा बी, आणि त्यानंतर बी ग्रुपमधून जो पहिला संघ क्वालिफाय झाला होता त्या संघाचं नाव होतं कंगारू. आणि आता दुसरा संघ यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला मिळणार आहे. एक चेंडू एक धाव, विशाल समोर सरफराज आहे. आता ही मुवमेंट अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाज विचार करत असतो की आमच्यापर्यंत न यावी. सामना एक बॉल अगोदर संपवा किंवा तो संपू नये, या दोन्ही गोष्टींपेक्षा अवघड एक बॉल एकची मॅच असते. चौकार एखाद्या वेळेस मारायचा असेल तर टेन्शन फ्री असतो फलंदाज, परंतु एक बॉल एक काढण्यासाठी हजार विचार मनामध्ये येत असतात, आणि त्या हजारो विचारांपैकी एक अटेम्प्ट घडवून आणावा लागतो, आणि तो अटेम्प्ट कोणता असेल. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारे का पार गेलाय चौकार विशाल पाटीलच्या बॅट मधून. मॅच संपली आहे, मॅच जिंकली आहे आई भवानी मारंबळ पाडा या संघाने, आणि पुन्हा एकदा गुरुदत्त समोर आई भवानी मारंबळ पाडा. असे दोन संघ आता या क्वालिफायर मॅच क्वालिफायर मॅच साठी खेळताना दिसतील. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी या, टॉस साठी यायचं आई भवानी मारंबळ पाडा. निशी लवकर या, आणि मनीष गरत आहेत का? प्रवीण पाटील यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. मी विनंती करेल आदरणीय प्रवीणजी पाटील आपण टॉस साठी या.